नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी मिरजे सालाबाद प्रमाणे यंदाही मोहरम निमित्त मुस्लिम हिंदू बांधवांच्या वतीनं सरबताचे गाड्यांचे भव्य मिरवणूक निघाली या गाड्यांवर अनेक धार्मिक आणि अने राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश आणि प्रबोधनकारक देखावे लावण्यात आले अनेक गाड्यांना सजून मिरवणूक मार्गांवर मंडानी आणले होते गाड्यांमध्ये मिठाईचे वाटप सरबताचे वाटप बिस्किट चॉकलेट फळांचे नाना प्रकारचे खाऊचे वाटप केले जात होते मोहरमच्या मंडानं मिरवणूक मार्गावर स्टेज उभारून स्वागत केले अनेक मंडानी रस्त्यावर मंडप घालून मिरवणूक मार्गावर सरबतीचे लाडूबुंदीचे वाटप केले याचा लाभ हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी घेतला बावन्न मंडळांनी सहभाग नोंदवला होता मिरासर दर्गा इथं पंजाचे विसर्जन झाले महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारून सरबत गाड्यांच्या अध्यक्षांचा स्वागत सन्मान चिन्ह हार आणि शिफळ देऊन स्वागत करण्यात आले मदीन काजी युवा मंच शिवसेना उद्धव ठाकरे यांनीही मोहरम मिरवणुकीत सहभाग घेतला सर्वांचे स्वागत सांगली मिरज कुपाड महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन कल्लोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख काँग्रेसचे समीर मालगावे श्रीकांत महाजन जमीर शेख पत्रकार अरुण लोंढे सूर्यकांत कुकडे युवराज सोनावणे गणेश नझीर शेख आवळे अर्जुन यादव जाकीर बेपारी इर्शाद शेख यांनी केला आहे महापालिकेचे अनिस मुल्ला राजेश लोंडे महादेव माळवदे रामभाऊ शिंदे अबू दरियावरती बाळासाहेब कांबळे विजय राजपूत महा मुजाहिद्दीन मोमीन चंद्रकांत नरगुंदे तसंच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मिरजातील विविध पक्षातील संघटनातील कार्यकर्ते महापालिकेच्या स्वागत स्टेजवर उपस्थित होते पोलिसांतर्फे मोठा चौक बंदोबस्त ता ठेवण्यात आला होता मोहरम शांततेत आणि आनंदमय वातावरणामध्ये मिरज इथं पार पडला